चला आपण आज डाळ ढोकळी बनवणार आहोत। त्याच्यासाठी काय लागणार आहे ते बघूया। रात्रीच्या जेवणासाठी आपल्याला खूप ते आवडीने खातात, आपल्या गावाकडे बनवतात खरं, पण ते नमकीन असतं मिठाचं। हे आपण तिखट मीठ मसाला टाकून बनवणार आहोत वेगळ्या पद्धतीचं। चला बघूया काय लागणार आहे ते साहित्य। एक वाटी आपण तुरीची डाळ घेतली, अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत, आणि एक चमचा जीरा पावडर, चवीनुसार मीठ, आणि एक चमचा धनिया पावडर, हळद अर्धा चमचा, आणि ओवा अर्धा चमचा, एक टोमॅटो, आणि हलकीशी चिंच घेतली आपण थोडीशी, आणि कढीपत्ता फोडणीसाठी। ही मोठी वाटी आपण एक पीठ घेतलंय, गव्हाचं पीठ घेतलंय, त्याच्यात आपण हे सगळे मसाले ऍड करणार आहोत, आणि थोडंसं तेल ऍड करणार आहोत, आणि पीठ मळून घेणार आहोत, डाळ कुकरला लावणार आहोत। अर्धा चमचा तेल घालूया, मळून घेऊया आपण पीठ। पीठ मळताना आपण एक चमचा मिरची पावडर घालणार आहोत। छान पीठ मळून घेणार आहोत। पीठ आपलं हे मळून झालंय, चला आपण आता डाळ लावून घेऊया। डाळ आणि शेंगदाणे आपण धुवून घेतलेत। आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत, एक चमचा मिरची पावडर घालणार आहोत, पाव चमचा आपण हिंग घालूया, आणि चार शिट्ट्या घेऊया। हे असं आपण लाटून घेऊया। डाळ लावली आपण कुकरला, खूप छान लागतं, मुलांना करून द्या, वेगळं काहीतरी आवडेल त्याच्यात। कोणी आपल्याला आवडेल असेल तर तुम्ही गुळही घालू शकता, पण आमच्या तिखटात गुळ नाही खात जास्त, म्हणून आपलं पीठ लावून घ्यायचं, की जरी कट करून आपण एकत्र ठेवल्या तर चिटकायला नाही पाहिजे। हे असं आपण कट करून घेणार आहोत, हे असं आपण कट करून घेणार आहोत। काढून घेऊन आपण सगळ्या लाटून घेणार आहोत। डाळ आपली शिजून झाली, डाळ आणि शेंगदाणे तिखट मीठ आपण एकत्र शिजाय घातलं होतं, आता थोडी आपण हलवून घेणार आहोत आणि फोडणी करणार आहोत। हिंग टाकूया आपण तेलात, मोहरी टाकून घेऊया, चव्यानुसार मीठ घालूया, नाही असं टाकायचं। अर्धा चमचा तिखट घालूया आपण, दोन घालूया, चिंचेचा कोळ घालूया थोडा, असेल तर तुम्ही गुळही घालू शकता, खूप छान लागतं, करून बघा। हे छान उकळू द्यायचं, आणि त्यात आपण ते चपाती बनवून कट केलेले ते घालून टाकणार आहोत। टेस्टसाठी आपण एक चमचा सांबर मसाला घालणार आहोत, त्यांनी पण खूप छान टेस्ट येते। आता हे आपण त्याच्यात टाकून घेऊया आणि 5 मिनिटं छान शिजू देऊया। तयार झाली आपली डाळ ढोकळी, सर्व करूया। चला आपली झाली डाळ ढोकळी, करून बघा, खूप छान लागते, आवडली तर लाईक करा। बाय।